नमस्कार, हजर आहोत आज दिवसभराच्या ताज्या घडामोडी घेऊन. आपण पाहतात साई केबल टी व्ही नेटवर्क प्रस्तुत S7 न्यूजचं आमचं आजचं बातमीपत्र. आज बुधवार, पुन्हा एक नवा दिवस घेऊन आलोत आपल्यासाठी आज दिवसभराच्या ताज्या घडामोडी. चला तर आपण प्रथम टाकूयात एक नजर आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. केज नगर पंचायतचा स्तुत्य उपक्रम, नागरिकांसाठी सुरू केलं फिरतं शौचालय. केज तालुक्यात वृक्षारोहण मोहीम जोरात सुरू. गोपीनाथराव मुंडे सहकारी सुतगिरणी परिसरातील आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या हस्ते पार पडलं वृक्षारोपण. आषाढी एकादशी निमित्त केज शहरात अनेक शाळेने काढल्या चिमुकल्यांच्या दिंड्या. आणि पावसाची हुलकावणी सुरूच, शेतकरी पडलाय चिंतेत. आणि आता घेऊयात या सर्व बातम्यांचा सविस्तर आढावा. स्वच्छ भारत अभियान देशात सुरू आहे, मात्र केज शहरात बऱ्याच प्रमाणात शौचालयाची समस्या कायम होती. गेले अनेक वर्ष केज शहरात सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न प्रलंबित होता, याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. मात्र आता उशिरा का होत नाही, केज नगरपंचायतला जाग आल्याचं दिसत आहे. केज नगरपंचायतनं सार्वजनिक ठिकाणी उद्भवणारी शौचालयाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय. बुधवारी सकाळी केज नगरपंचायतच्या वतीनं महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अशा 10 शौचालयाची निर्मिती केली आहे. या फिरत्या शौचालयाचा लोकार्पण सोहळाही नगर अध्यक्ष कबीरुद्दीन इनामदार, मुख्याधिकारी विशाल भोसले, नगरसेवक पशुपतीनाथ दांगट, प्राध्यापक लक्ष्मणराव डोईफुडे, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, दलील इनामदार, महादेव लांडगे व रवी अंधारे यांच्यासह नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. पाहुयात या लोकार्पण कार्यक्रमाची ही एक चित्रफित. स्वच्छ भारत अभियानांतर्गत केज नगर पंचायत नाही, या ठिकाणी स्वच्छता अभियानांतर्गत एक फिरते शौचालय केज शहरात काही निर्माण केलेले. केज शहरात स्वच्छता राहावी या उद्देशानं या शौचालयाची निर्मिती केलेली आपण बघू शकाल. आज या फिरत्या शौचालयाचं उद्घाटनही या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि हे त्या त्या ठिकाणी याची गरज आहे, त्या त्या ठिकाणी याला ठेवलं जाणार आहे. आपण बघताय की जवळजवळ 10 शौचालयं आहेत, 5 महिलांसाठी आहेत, 5 पुरुषांसाठी आहेत. एक वेगळ्या प्रकारचे शौचालय कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शौचालयांची त्या ठिकाणी बांधणी करून हे फिरते शौचालय तयार केलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं पाण्याची व्यवस्था आहे. आता लोक जर काळजी चांगली घेतील तर अशी शौचालय नक्कीच उपयुक्त आहेत. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की साहेब, हे आता आपण आज केजवांशासाठी हे समर्पित करत आहात फिरते शौचालय, काय नेमकी ही सगळी संकल्पना? यामध्ये स्वच्छ भारत अभियानाखाली शहरातील कुठलाही नागरिक उघड्यावर शौचास बसू नये ही मेन संकल्पना आहे. त्या अनुषंगाने केजच्या बसस्टँड परिसरामध्ये बसस्टँडचं एक शौचालय आहे आणि त्या ठिकाणी जनता जी असते लोकसंख्या मोठ्या संख्येने येतात बसस्टँडच्या परिसरामध्ये. त्या ठिकाणच्या लोकांना बसस्टँडच्या शौचालयाची जी एक 2 सीट आहे, तिथे 3 सीट आहे, ते कमी पडत असल्यामुळे आम्ही केज नगरपंचायतीने तसा ठराव घेऊन एक मोबाईल टॉयलेट, जे की बसस्टँडच्या जी मोबाईल पॉप्युलेशन आहे, जे की बसस्टँडमध्ये काही कालावधीसाठी फक्त येते त्या लोकांनाही त्याची यूज होईल. तसेच पुढच्या कालावधीमध्ये काही दिंड्या असतील, काही ठिकाणी समागम असतील, ते सगळ्यामध्ये धार्मिक उत्सव असतील, ज्या ठिकाणी व्यवस्था नाही त्या ठिकाणी हे मोबाईल टॉयलेट आपल्याला मुव्हेबल आहे, त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आणि लोकांना त्यातून उघड्यावर त्यांना जर सुविधा उपलब्ध करून दिली तर ते देखील जाणार नाहीत, ही एक संकल्पना आहे. त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी 10 सीट्सचं, 5 महिलांसाठी आणि 5 पुरुषांसाठीचं पाण्यासहितचं मोबाईल टॉयलेट या ठिकाणी आज लोकांच्या सेवेत उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की केजवासियांनी याचा उपयोग करून घ्यावा आणि आपलं शहर स्वच्छ हवेमुक्त ठेवण्यासाठी नगरपंचायतीला सहकार्य करावं. आपण बघताय मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या म्हणण्यानुसार
ज्या ज्या ठिकाणी असे सार्वजनिक कार्यक्रम होतील किंवा जिथं जिथं गरज वाटते, ऐनवेळच्या ठिकाणी अनेक ठिकाणं अशी आहेत की शहरामध्ये जागेअभावी अशा शौचालयाची किंवा बाकी गोष्टींची उपलब्धता नसते, अशावेळी हे फिरतं शौचालय केज वाशासाठी जे सार्वजनिक उत्सव जेव्हा जेव्हा पार पडतील, मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही धार्मिक कार्यक्रम असतील किंवा राजकीय कार्यक्रम किंवा इतर वेळी ज्या ज्या ठिकाणी लोकांना त्याची गरज वाटते त्या त्या ठिकाणी नगरपंचायत हे शौचालय त्या ठिकाणी उभा करणार आहे आणि त्याचा उपयोग जनतेला होणार आहे. या ठिकाणी माझ्यासोबत केजचे नगराध्यक्ष कबीरुद्दीन इनामदार हे आहेत. काय सांगाल, आज आपण केज वाशासाठी हे फिरतं शौचालय एक चांगली कल्पना आहे समर्पित केलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? महाराष्ट्र शासनाने जी ही आपलं स्वच्छ महाराष्ट्र अभियान जे राबत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तिच्यामध्ये आपला केज बी कुठं मागा नाही. आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून 2890 शौचालय प्रत्येक घरोघरी दिलं. और जे ठिकाणी समजा लोकाला समजा ज्यांच्याकडे जागा नाही त्यासाठी केजमध्ये प्रत्येक समजा वार्डावार्डात 5-6 ठिकाणी नवीन आम्ही सार्वजनिक शौचालय बांधले. काय ट्रिगरचे फास्ट नवीन एक आलेले आहे ती स्वच्छालय काय 10-12 बांधले. और आज आहे तर आम्ही हे एक 10 सीटरचा मोबाईल टॉयलेट फिरतं स्वच्छालय ट्रॅक्टरचं हे एक आणलेलं आहे. हे आज लोकांसाठी लोकार्पण करत आहे. तर लोकांनी ह्याचा उपयोग घ्यावा. सार्वजनिक ठिकाणी कुठं शेतात कुठंही स्वच्छालय जाऊ नये. व ह्याचा जे आम्ही हे आमचे केज नगर पंचायत मार्फत आमचे सीओ साहेब असतात, आमचे कर्मचारी असतात, आम्ही असतात, आमचे नगरसेवक असतात, जे रात्र दिवस धडपड करत आहे आपला केज स्वच्छ व सुंदर राहावा त्याच्यासाठी, तर प्रत्येक नागरिकाने हिला नगरपालिकेला आम्हाला सहकार्य करावं व केज व सुंदर ही ठेवावं. और हे जे आम्ही समजत आहे मोबाईल टॉयलेट झाला सार्वजनिक शौचालय जे बांधले ह्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा ही सर्व केजवासियांना कडकडीची विनंती. आपण ठीक आहे, हे केज नगर पंचायतचा स्तुती उपक्रम मानूया आपण, कारण अगोदर केजमध्ये अशा कुठल्याच गोष्टी नव्हत्या. कारण बाजार असतील महिलांना बाहेर जायला खूप अवघड होतं, इतर ठिकाणी होतं. परंतु आपण आता बघताय की केजचे बरेचसे ऑफिस आहेत शासकीय कार्यालय, या ठिकाणी ही खरं तर गरज आहे, त्या त्या कार्यालयाची ती जिम्मेदारी आहे. पण ते केलं नाशावेळी नगरपंचायत त्या सर्व कार्यालयांना काही पत्र वगैरे देणार आहे का? कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघाल केज तहसीलचं कार्यालय आहे, या ठिकाणी कुलूप लावून बंद केलेले असतात शौचालय जे मानले ते उद्देश चांगला आहे. शासनानं लोकांसाठी बी दिलेले टॉयलेट, त्याचबरोबर काही मुत्री त्या ठिकाणी मानलेले, परंतु हे सगळे बंद केलेले असतात. तर अशा वेळी लोकांची नक्कीच इथं हाल होतात, त्रास होतो लोकांना. तर नगरपंचायत अशा सगळ्या कार्यालयाला एखादं पत्र वगैरे देण्याचं काही आहे का? हा या ठिकाणी या अनुषंगाने जेव्हा राज्यस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समितीची पाहणी करण्यासाठी आली होती तेव्हा शासकीय ऑफिसेसमध्ये देखील तिथले शौचालय कार्यरत असणं आवश्यक होतं. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना 3 महिन्यापूर्वीच पत्र दिलेलं आहे की तुमच्या शासकीय ऑफिसमधले जेही शौचालय आहेत ते नागरिकांसाठी खुले असले पाहिजेत, त्या ठिकाणी व्यवस्था असली पाहिजे, पाण्यापासून विजेपर्यंतची सगळी व्यवस्था असली पाहिजे. याआधीही दिलेलं आहे असं आमच्या निदर्शनास आलं किंवा त्या भागातील लोकांची जर तशी अडचण निर्माण झाली तर आम्ही नक्कीच त्यांना आणखी देखील पत्र व्यवहार केली. आणि आमचीही विनंती असेल शासकीय कार्यालयाचं तिथे कर्तव्यच आहे की जे लोक आपल्याकडे कामं घेऊन येतात आणि प्रातविधी करणं ही एक नैसर्गिक हे आहे, त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध असणं आवश्यकच आहे. त्याबाबतीत पत्र व्यवहार केलेला आहे, आवश्यकता पडल्यास आणखी देखील केला जाईल. नगरपंचायतनं हे एक उत्तम असा उपक्रम राबवला आहे. पण यापूर्वी जर आपण बघितलं तर केज शहरामध्ये टॉयलेट असतील किंवा लोकांसाठी लघुशंकेसाठी जाण्यासाठी असं कुठेही ठिकाण नव्हतं, त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या महिला असतील किंवा बाहेरगावून येणारे नागरिक असतील यांची मोठी कुचंबना होत होती, खूप त्रास होत होता त्यांना या गोष्टीचा. कारण या गोष्टी एक नैसर्गिक गोष्टी असतात, त्या रोखणं म्हणजे शरीरावर विपरीत परिणाम होणे. मात्र हे केज शहरात आजपर्यंत सहन करावं लागलं होतं केजच्या नागरिकांना आणि बाहेरगावच्या नागरिकांनाही. तर यापुढे मात्र हे नगरपंचायतनं एक चांगला उपक्रम केला आहे, तर याला लोकांची तेवढी साथ मिळणं गरजेचं आहे. केज शहरातील इतर काही वार्डांच्या परिसरातही शौचालयाचा S7 न्यूजनं आढावा घेतलाय. पाहुयात या आढाव्याची ही काही दृश्य. किती स्त्रिया करतात, किती पुरुष करतात, किती
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 2017 सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी इथल्या वार्ड क्रमांक 7 शौचालय आहे. या शौचालयाची पूर्ण देखरेख इथलं पूर्ण मॅनेजमेंट आपणच करता का? आपण काय म्हणून कर्मचारी आहात? मी नगरपालिका स्वच्छता निरीक्षक या पदावर आहे. हा, आणि वार्ड क्रमांक 7 मधलं जे शौचालय आहे हे माझ्या निगराणीखाली आहे. ह्याच्यात पुरुषांसाठी 4 आणि स्त्रीसाठी 4 आहे. ह्या परिसरातील सर्व लोक ज्यांच्या घरी शौचालय नाही असे लोक इथं रँक लावून शौचालयात जातात आणि ह्या भागातील समजा लोकांच्या मला मदत आहे. बाहेर उघड्यावर वगैरे कुठं काय बसतात का? नाही अजिबात नाही. एकही बसत नाही. पाण्याची सुविधा काय काय? लाईटची आहे. आतमध्ये लाईट पण आहे. पाणी पण आहे. रात्री आम्ही समजा आणि माझी टीम माझ्या सोबत आहे. तुम्हाला इथल्या ह्या भागातील नागरिक पूर्ण अशी मदत करतात? हो, मदत करतात. असं उघड्यावर कोणी बसत नाही. हे तर यायला लागले साहेब, ज्यांच्याकडे स्वच्छालय नाही असे लोक. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत केज नगर पंचायतीने हगणदारी केज शहर हगणदारी मुक्तीसाठी कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून आज वार्ड क्रमांक 17 सार्वजनिक शौचालय असून तेथे पुरुषाकरता 2 आणि स्त्रियाकरता 3 सीट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिथे विद्युत सोय, पाणी पुरवण्याची सोय, सर्व काही सोयीने युक्त असून ज्याच्याकडे शौचालय उपलब्ध नाही तेथील महिला व नागरिक या शौचालयाचा योग्य पद्धतीने वापर करत आहात. केज नगर नगरपंचायतीने केज शहर हगणदारी मुक्त करायचे ठरवले असेल त्याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्य अधिकारी यांच्या आधिपत्याखाली बीड जिल्हा कमिटीने निवड केलेली आहे. परत राज्य कमिटीने केज शहराची निवड केलेली आहे. केंद्राची कमिटी आता लवकरच केज शहरात दाखल होत असून ती सुद्धा केज शहराची निवड करील. त्यामुळे निवड होईलच अशी अपेक्षा करतो व आम्ही नागरिकांना आवाहन करतो की ज्याच्याकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही त्यांनी सार्वजनिक शौचालयामध्ये येऊन त्याचा वापर करावा असे आवाहन मी नगर पंचायतीच्या वतीने माननीय मुख्य अधिकारी विशाल भोगते यांच्या वतीने केज शहरातल्या नागरिकांना करतो. किती वार्ड क्रमांक किती मधलं शौचालय? वार्ड क्रमांक 17 सुरडी गल्ली रोजा मोहल्ला मधील शौचालय आहे. या भागातले काही लोक असे बाहेर जात नाहीत? येथे उघड्यावर कोणी बसत नाही. उघड्यावर एकही व्यक्ती शौचास बसत नाही. सर्व येऊन नागरिक स्वतःहून तुम्हाला मदत करतात? हो, स्वतःहून मदत करतात आणि त्याची उपाययोजना आम्ही वेळोवेळी करतो. विद्युत पुरवठा नसेल तर चालू करणे, पाणी पुरवठा नसेल तर टँकरने पाणी आणून टाकणे, सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे पुढ्यावर जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. सर्व येथील नागरिक शौचालयाचा वापर करतात. पाहता स्त्रियासाठी जे शौचालयाची सीट एकदम स्वच्छ आहेत का नाही आपण पाहणी करा. कुठेही याच्यात घाण वगैरे दिसून येत नाही. साहेब, नगर पंचायतचं कोणत्या वार्ड मधलं शौचालय? वार्ड क्रमांक 1 मध्ये कांतीनगरी. तुम्ही काय म्हणून आहे तिथं? तिथली देखरेख वगैरे तुमच्या आधिपत्याखाली असं ते माझ्या आधिपत्याखाली आहे. इथं पुरुषासाठी किती आणि महिलांसाठी किती? पुरुषासाठी 4 आहेत. स्वच्छतेविषयी नागरिकांच्या येथील नागरिकांची काय तुम्हाला मदत आहे का चांगली? येथील नगर पंचायतीने स्वच्छता अभियानांतर्गत जे बांधलेलं आहे तर यामध्ये पहिलं जे आहे ते पूर्ण लोक बाहेर जात होते इथे, पण आता जे आहे ते पूर्ण लोकांचं सहकार्य आहे. तिथे पूर्ण लोक जे आहेत हे पूर्ण आता वेळ असेल तर रांगेने जाऊन सुद्धा पूर्ण स्वच्छता आता वापरतात. पाण्याची काय सोय? पाण्याची सोय तर बोरून जे आहे ते हौद केलेलं आहे.
टाके ठेवले आहे तिथं, पूर्ण पाण्याचं व्यवस्था बरोबर आहे. रात्री बेरात्री जर नागरिक आले तर त्यांच्यासाठी लाईटची सोय केलेली आहे का? हो सर, इथं बाहेर पण आहे पटांगणामध्ये आणि पूर्ण बल्ब वगैरे बसलेला आहे. प्रत्येक शौचालयामध्ये लाईटीची सोय केलेली आहे. बरं, काही नागरिकांकडून काही तुम्हाला काही नुकसान जास्त नाही, पण एखादा संतोषी असते त्याच्यामध्ये. एक दोन वेळेस आतमध्ये जे आहे पळटला जाऊन दगडाने भांडे वगैरे फोडले होते. त्याच्यावर तुम्ही नगर पंचायत मार्फत काय करणार? शिवसाहेबांनी तसा आदेश दिलाय की यापुढे जर झालं असेल तर यापुढे पोलीस केस करून त्यांच्यावरती कंप्लेंट दाखल करा, गुन्हे दाखल करू. तसे काही विघ्न दोषी काय नागरिकांवर तुम्ही कारवाई करणार? हो करणार आहे सर. एक दोन वेळेस फोडले आम्ही, बरं बसून घेतले कारवाई केली, पण यापुढे शिवसाहेबांच्या. आपण केज नगर पंचायतचे कर्मचारी आहात का? काय म्हणून लिपिक आहे या ह्या परिसरात काय म्हणून तुम्हाला नेमणूक केलेली? एस आय म्हणून मला दिलेला इकडं स्वच्छतेविषयी. ही वार्ड क्रमांक 13, 14 आणि 12 चे लोक इथं स्वच्छालयासाठी येतात, सार्वजनिक शौचालय. बरं, सार्वजनिक शौचालय म्हणजे वार्ड क्रमांक 12, 13 आणि 14 यांच्या काही घरासाठी स्वच्छालय नाहीत का? ज्यांच्याकडे स्वच्छालय नाहीत, त्यांच्याकडे शौचालय जागा कमी आहे, असे लोक इथं येतात सार्वजनिक शौचालय. इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे, लाईट पाणी आहे आणि हा परिसर 100% हगणदारी मुक्त झालेला आहे. नागरिक इथलची तुम्हाला पूर्ण मदत करतात? नागरिकांचं पूर्ण सहकार्य आहे. एकही रस्त्याला किंवा नदीला जात नाही संडास, म्हणजे उघड्यावर एकही स्वच्छालयात जात नाही. नागरिक स्वतःहून जर कोणी बाहेर जायचं असेल तर इथं येऊन स्वतःहून येऊन स्वच्छालयात जातात. हो, पाण्याची सोय वगैरे व्यवस्थित आहे. पाणी 24 तास आम्ही चालू आहे. कर्मचारी नेमले तिथे 24 तास कर्मचारी असतात. लेडीज आहेत, पुरुषांसाठी 6 शौचालय 6 सीट शौचालयाचे आणि स्त्रियांसाठी 11 शौचालय सीट आहेत. या भागातील काही परिसरातील आतमध्ये समजा लाईट बसवली आहे किंवा भांडे आहेत किंवा नळ आहे, ह्याची काही तोडफोड काही नासधूस करतात का? एकदा दोनदा झाली होती तोडफोड. काही कसं असते, चांगल्या माणसामध्ये काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, जाणून बुजून त्रास काही लोकांना दिला. आम्ही डबल लाईटिंग लावली, बोरची दुरुस्ती केली, बोर तोडातोडी, बोरचे पाईप तोडणं आहे. आता काय, आता सध्या तर सुरळीत चालू आहे. आता काय, आता म्हणजे नागरिक आता होऊन मदत करू लागलेत, म्हणजे पहिल्या सवय सगळ्या मोडून चालल्यात. हा परिसर पहिला पूर्ण घाण होता, रस्त्याचा आता रस्त्याने जात सुद्धा येत नव्हतं चालत. आता एकही बाहेर उघड्यावर स्वच्छ बस. आणि आता पाहूयात बातमी वृक्षारोपण कार्यक्रमाची. सध्या केज व धारूर तालुक्यात वृक्षारोपण सप्ताह राबवण्यात येत असून या काळात वृक्षारोपण मोहीम जोरात सुरू आहे. दोन्ही शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीनं वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पडत आहेत. केज तालुक्यात गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणी परिसरात आमदार सौसंगीताताई विजयप्रकाश ठोंबरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. आणि आता बातमी पाहूयात मंगळवारी पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाची. आषाढी एकादशी निमित्त केज शहरात अनेक शाळांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या दिंड्या काढल्या होत्या. केज शहरात पवनराजे इंग्लिश स्कूलच्या वतीनेही विद्यार्थ्यांची एक दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली गेली. ए, तर मला
वाटलं आहे. किल्लेदारू इथंही ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरात दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली. पाहुयात या दिंडीचीही ही काही क्षणचित्रे. आणि आता बातमी पावसाच्या हुलकावणीची. गेले 3 आठवडे पावसाची हुलकावणी सुरूच असल्यानं केज व धारूर तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या चिंतेत पडल्याचं दिसू लागलंय. हवामान खात्याचा अंदाज व आकाशातील ढगाकडे पाहत दररोज पावसाची आशा करत व प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंतेचं सावट दिसू लागलंय. आजपर्यंत तग धरून असलेली पिकेही आता माना टाकू लागली आहेत. या आठवडाखेर पुरेसा पाऊस न झाल्यास केज व धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर भीषण संकट उभं राहण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे. आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा आपण भेटूयात आमच्या याच चॅनलवर उद्या याच वेळी परिसरातील ताज्या घडामोडीसह. आपण पाहत राहा S7 News, आपल्या परिसरातील आपल्या हक्काचं एक परिपूर्ण TV चॅनल. पाहत राहा S7 News. तोपर्यंत नमस्कार.